अधिवेशनामध्ये एक मुद्दा गाजला, तो म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून सत्ताधारीच भिडल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 17 वर्षांपासून महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र अजूनही महामार्ग पूर्ण का झाला नाही असा संतप्त सवाल अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी केला आहे. तर भूसंपादन वेळेत न झाल्याने महामार्गाचं काम रखडलं असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. सतरा वर्ष झालं सभापती महोदया, त्याच्या अगोदर हे काम सुरू असेल म्हणजे वारंवार उत्तर काय येतं तर काम प्रगतीपथावरती आहे, काम यावेळेस संपणार आहे. केंद्रीय मंत्री नामदार गडकरी साहेबांनी सुद्धा याचा आढावा घेऊन पाहणी केली. माननीय चव्हाण साहेब सुद्धा त्या भागातून येतात, ते नेहमी पाहतात, आम्ही फोटो पाहतो व्हॉट्सअपवरती, पेपरमध्ये पाहणी केलेली आहे. मग सभापती महोदया हे काम पूर्ण का होत नाही? म्हणजे एकीकडे केंद्रीय वाहतूक जे खाता आहे ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करते की एका 24 तासामध्ये 30 किलोमीटर लांबी पूर्ण केली. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे आणि उत्तर येत की यांच्याकडे हा रस्ता आहे. मग हा रस्ता पूर्ण का होत नाही सभापती महोदय? का अडथळे आहेत का त्याच्यामध्ये? ही वस्तुस्थिती खरी आहे. सदरचा रस्ता जो आहे, हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यावेळेच्या काळामध्ये नॅशनल हायवेला यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने 10 पॅकेजेस हे करण्यात आले होते आणि या 10 पॅकेजेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळेची असणारी अनेक अडचणी यामध्ये होत्या. आता पहिलं पॅकेज जे आहे जे पनवेलपासून सुरू होतं, पनवेलपासूनचं असणारं जे पहिलं पॅकेज आहे ते 42 किलोमीटरचं पॅकेज आहे. हे 42 किलोमीटरचं पॅकेज मध्ये पूर्ण दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे, दोन्ही बाजूचा असणारा रस्ता जो आहे त्याला व्हाईट टॉपिंगने पूर्णच्या पूर्ण रस्ता कम्प्लीट झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.